हॅलो, हाय फ्रेंड्स, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे सुप्रिया ब्लॉग्स अँड रेसिपी. आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येते आहे, झुणका भाकरी. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊ. आपल्याला झुणका भाकरी करण्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे. अगोदर आपण हे झुणका आहे तो बनवून घेणार आहे, म्हणजेच आपण त्याला पिठलंही म्हणतो, कोण बेसन म्हणतं. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहतो आहे. कांदा घेतलेला आहे आपण एक मोठा, नंतर टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि मिरची आहे, लसूण, मिरची आणि मीठ हे मी इथं जिरं वगैरे असं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामधून आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं शेंगदाणे भाजून मी बारीक करून घेतलेलं आहे, त्याचं कूट बनवलेलं आहे. आणि नंतर एक वाटी कमी थोडंसं असं बेसन घेतलेलं आहे. नंतर जिरा मोहरी फोडणीसाठी लागणार आहे, धना पावडर आहे आणि हळद आहे. तर आपण इथं पाहू, कढई आपण ठेवलेले आहे तापत आणि तापलेलं आहे, तर आपण इथे फोडणी घालू. आपण मोहरी टाकूया. अगोदर मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यानंतर जिरे टाकणार आहोत. त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. नंतर आपण कढीपत्ता, कोथिंबीर हे नंतर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. कांदा लालसर झाला की थोडंसं मग आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. ते भाजून घेऊ आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. आता आपण ह्यामध्ये हे थोडंसं असं भाजत आलेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता हळद टाकूया. त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकू आपण. आणि हे जे ही मिरची आहे, लसूण आणि मीठ, जिरे वगैरे हे आपण कुटून पेस्ट केली होती, मिक्सरच्या भांड्यातून घेतली होती करून, ते आपण टाकलेले आहे. आणि हे पण व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. नंतर आपण शेंगदाण्याचं हे जे बारीक केलेलं कूट आहे ते पण आपण टाकलेलं आहे. आणि हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्येच आपण पाणी ओतणार आहोत. हे जे बारीक केलेलं होतं मी मिक्सरच्या भांड्यामधून, त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे आणि तेच आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत. मीठ जे आहे ती मी मिरची बारीक ज्यावेळी करत होती त्याच वेळी घेतलं होतं, त्याच्यामुळे मी वरून आता मीठ नाही टाकणार. आपल्या अंदाजे जेवढं आपल्या बेसनसाठी आपल्याला लागणार आहे बनवण्यासाठी तेवढंच घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर ना आपण बेसन आहे ते आपण ह्याच्यात फेटणार आहोत. होऊ शकता आता आपल्या ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता बेसन टाकून ह्याला फेटणार आहोत, मग आपला झुणका रेडी असेल. तर मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. असं असं टाकून घ्यायचं पसरून आणि नंतर ह्या गाठी ज्या आहेत त्या अशा फेटायच्या. असं केल्याने गाठी राहत नाही त्याच्यामध्ये. आता हे बेसन जे आहे आपलं ते शिजत आहे. साधारण ह्याला 5 मिनटात आपण असंच ठेवायचं आहे मंदाच्यावरती, जेणेकरून ही पूर्ण शिजेल. आपण 5 मिनटं ह्याच्यावरती झाकून ठेवू. आणि गाठी जी होत्या ते मी पूर्णपणे फोडून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपण इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि आपण इकडे भाकरी करून घ्यायची आहे.
आणि इथे आपण भाकरी करायला घेऊ. आपण ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी बनवतो आहे. आता आपलं तवा इथे गरम झालेलं आहे, आपण टाकूया तव्यामध्ये भाकरी. आता टाकते आहे मी भाकरी तव्यामध्ये. थोडं मोठं करू आपण, तोपर्यंत आपण हे बघू. आपलं शिजलेलं आहे बेसन जे आहे ते, आणि आपण आता गॅस जो आहे तो बंद करून ठेवू. पाणी लावू आपण पलटी केलेली आहे, तोपर्यंत आपण इथे दुसरी भाकरी बनवून घेऊ. आपण इथे दुसरी भाकरी टाकलेली आहे आणि ही जी काढलेली भाकरी आहे ती आपण इथे शेकून घेऊ तोपर्यंत. पहिलीवाली आहे ती. पाहू शकता प्रॉपर भाकरी जी आहे आपली ती फुललेली आहे. आणि ही आपली भाकरी जी आहे ती रेडी झालेली आहे पहिली. तोपर्यंत इकडे ठेवू ही भाकरी आणि हिला पाणी लावून घेऊ आपण. पलटी करून घेऊ आपण हिला. पाणी लावून झालेलं आहे, आपण हिला पलटी करून घेऊ. पलटी केली की मग आपण गॅसवरती शेकून घेऊ हिला. तर आपलं हे बेसन किंवा झुणका म्हटलं तरी चालेल, हे आणि भाकरी ज्वारीच्या रेडी आहेत आणि आपण इथं प्लेटिंग केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही हे झुणका भाकरी आणि कांदा आपण रेडी बन केलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय फ्रेंड्स.